नमस्कार, मी रेश्मा शेळके तूच तुझी ओळख यामध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत करते आहे. आणि आज मी तुमच्याशी जे काही माझं क्लिनिंगचं रुटीन आहे ते शेअर करणार आहे. कारण बऱ्याच दिवसापासून घरामध्ये जसं आजारपण आलं आहे ना, त्यामुळे घरामध्ये थोडं दुर्लक्ष झालं आहे. आणि सणासुदीचे दिवस आले तर आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी निर्माण होणं आणि आपल्या घरामध्ये क्लिनिंग, साफसफाई असणं, हायजीन मेंटेन करणं, लहान बाळ आहे, तर या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. तर मी सुरुवात करते आहे. काल मी मार्केटला गेली होती तर जे काही भाज्या वगैरे आणल्या होत्या, हिरवा मसाला आणला होता, तर तो मी साफ करून फ्रीजमध्ये जागच्या जागेवर ठेवत आहे. कोथमीर आणली होती, कढीपत्ता, अद्रक, लसूण वगैरे सगळ्या काही गोष्टी आणल्या होत्या, त्या सगळ्या ठेवते आहे. भाजीसाठी मी मोठं वांगं आणलेलं आहे आणि छोटी छोटी वांगी होतात, कारण वांगं माझं फार फेवरेट आहे. आणि भरलेलं वांगं जे करतो आणि जे आपण रोस्ट करून वांगं करतो ना, तर ते फार आवडतं. तर हे सगळं जे काही ते क्लीन करून घेते आहे मी. आणि आज मी जे काही फ्रीजमध्ये ठेवते किंवा जे काही माझं फ्रीजमध्ये आहे ना, ते जे वरवर हाताला लागणार आहे तर मी ते ठेवलेलं नाही आहे. कारण आजकाल आयाश सगळ्या वस्तू बाहेर काढतो आणि सगळं मेसी करून टाकतो आहे. हे सगळे मसाले ना तो एक्सचेंज करत राहतो, इकडचं तिकडे, तिकडचं तिकडे, असं सगळं करत राहतो. त्याच्यामुळे खूप गडबड होते. म्हणून मी एक असा वेस्टेज डब्बा घेतला होता, त्याच्यामध्ये सगळे मसाले मी एकात एक घालून ठेवते आहे. आणि ते मी जो व्हेजिटेबल खाना आहे आपला, त्यामध्ये ठेवून देणार आहे. तर मला इझी होईल आणि त्याच्या हाताला लागणार नाही आहे. तर इथे मी माझी जी काही सकाळची भांडी होती तर ती घासून घेत आहे. नाश्त्याची भांडीसुद्धा होती आणि दुपारच्या जेवणाची मी एकत्रच ठेवली होती, कारण की थोडी मी लेट उठली, कारण आयांशी तब्येत थोडीशी डाऊन झालेली आहे. त्याला रात्री ताप भरला होता, मीन्स मिडनाईटला ताप भरला होता आणि तो जास्त थोडासा त्रासच देत होता. त्यामुळे मग माझी झोप मोड सगळी झाली होती. मग मी लेट उठली, मग नाश्ता आवरला आणि जेवण सगळं केलं. त्यानंतरच म्हणाले की सगळं जे काही साफसफाई आहे किंवा भांडी वगैरे आहे, किचनचं सगळं आहे, ते क्लीन करून घेऊया. कारण आयास जोपर्यंत झोपत नाही ना, तोपर्यंत मला इथे लक्ष द्यायला मिळत नाही. म्हणून तो आता तिकडे झोपलेला आहे, त्याला मी सिरप दिलेला आहे. त्यानंतरच ह्या गोष्टी सगळ्या आवरते आहे. आणि तो झोपल्याच्या नंतर बघू शकता किती सारी त्यांनी खेळणी त्याने बाहेर काढून ठेवली होती, तर तीसुद्धा आवरावर करायची होती. पण मी अगोदर आवरलं नाही, कारण मग त्या आवाजाने आयांश उठेल, म्हणून मी आवरलं नाही. आणि हे जे कपडे होते काल मी खूप उशिरा धुतल्यामुळे ते सुकले नाही, म्हणून मग तसेच ठेवलेले होते. आणि दुसरे अजून धुवायचे बाकी आहेत, तर ते भिजत घातलेले आहेत आणि ते थोड्या वेळानं मी धुवेनच. तर इथे मी कपडे वगैरे सगळे धुवून घेतलेले आहेत आणि मी अगोदर त्याची खेळणी ठेवली नाहीत, कारण कपडे धुवून घेते. जर खेळण्यांच्या आवाजाने तो कदाचित जर उठला तर माझे कपडेसुद्धा धुवायचे राहतील. तर मी पहिले कपडे धुवून घेतले आणि त्यानंतर मी मशीनला लावते आहे. ॲक्च्युली इथे मला सांगायचं एक होतं की लास्ट वीकपासून आयांश खूप आजारी वगैरे होता आणि आता काल पण तो थोडासा अंग त्याचं गरम झालं होतं. तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ना घरी आपलं दुर्लक्षच होऊन जातं आणि मग घरचं साफसफाई असू दे किंवा काही करायची इच्छाच होत नाही आहे. तर मग आता विचार केला होता की आता सणासुदीचे दिवस आले, त्यामुळे मग थोडं जेवढं जमेल तेवढं करूया. कारण नॉट नेसेसरी की एकदमच सगळ्या गोष्टी माझ्याकडनं होतील आणि मला एकटीला सगळं करायचं आहे, मुलाला बघून, घरचं जेवण, त्याचं जेवण, प्लस तो आजारी आहे त्याला बघून सगळं करायचं आहे. तर ह्या एकदम सगळं होणार नाही आहे. मग म्हटले जेवढं जमेल ना तेवढं करूया. तर इथे मी आयांशी ना खेळणी आवरून घेते आहे, कारण असं वाटतंय की खूप सारी आता खेळणी झालेली आहेत. असं वाटलं की उगाच मी खेळणी घेतली, कारण तो खेळत तर काही नाही, फक्त गाड्या, बॅट, बॉल आणि खेळणी इकडे तिकडे फेकाफेक असं चालू होतं. तर एवढे पैसे खर्च करून खेळणी घेतली तर ते मला चुकीचं वाटलं आहे. जेव्हा मोठा होईल, थोडा मोठा होईल, त्यानंतरच त्याला चांगली चांगली खेळणी आणायला हवी होती. पण ठीक आहे, आता आणली आहे, तो खेळतो आहे, भले तो प्रॉपर खेळत नाही, इकडे तिकडे फेकतो आहे किंवा मध्ये मध्ये खेळतो आहे, चालून जात आहे. म्हणले ठीक आहे, नेक्स्ट टाईम आणणार नाही. आणायचं असेल तर मध्ये छोट्या छोट्या गाड्या वगैरे येतात ना, तर मी त्याला घेऊन येईन. तर इथे सगळं मी आवरावर करते, कारण की मला तिकडचा जो टीव्ही बेस आहे प्लस शू रॅक आहे तो साफ करायचा आहे. जर तो क्लीन करायचा असेल तर बाकीच्या सगळ्या गोष्टी आवरायला पाहिजे म्हणून आवरते. तर आत्ता माझे कपडे वगैरे सगळे सुकून झालेले आहेत, बघितलं तुम्ही, सगळं क्लीन करून घेतलं आहे. आणि पाऊस अचानक एकदम धोधो पडायला लागलेला आहे, आवाज कदाचित तुम्हाला येत असेल. तर आज थोडीशी मी नरम आहे, कारण की सकाळी सकाळी आयांशला ताप भरला. आणि असं का होतं आहे का आणि मला कळत नाही आहे, व्हायरल आहे किंवा काय आहे किंवा
क्लायमेट खूप हे होत चाललं आहे, तर त्याला तुम्ही दवा दिलेली आहे, तो झोपला आहे, तो जेवलासुद्धा नाही, नाश्ता केला होता, जेवला नाही आहे. तर मग त्या अगोदर आता आपले गणपती म्हणजे सणवार वगैरे येत आहेत, तर मग घरचं साफसफाई असणं गरजेचं आहे. सो आता मी हा जो रॅक आहे तो क्लीन करून घेते, आणि टी व्ही केस आहे तो सुद्धा साफ करून घेते, की जेणेकरून असं कुबट वास वगैरे मारतोच. कितीही हे काय फर्निचर चांगलं नाही आहे, लाकूड चांगलं नाही आहे की घ्यायचं होतं म्हणून आम्ही घेतलं होतं, कारण सामान पण भरपूर होतं आमच्याकडे, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये कडे कडेने असे वाईट वाईट असं हे होतात ना, भुसा तयार होतो, तसं ते झालेलं आहे. सो मी आता ते क्लीन करायला घेते, आणि काय वस्तू हव्यात नकोत तर सगळं मी काढून टाकते, ज्या गरजेच्या आहेत त्याच ठेवणार, बाकी सगळं काढून टाकते. सो ते करायला घेते. आयश सुकलेलं आहे, आयश असं मला अर्धा एक तास झोपेल, त्या अगोदर मी सगळी कामं करून घेते. किचनचं सुद्धा झालं होतं आज दिवस, सकाळपासून तो माझ्याकडेच होता, त्याच्यामुळे मग मला काही काही करायलाच मिळालं नाही. तर म्हटलं ठीक आहे, ॲटलिस्ट आपण साफसफाई करूया, जेणेकरून आपलं थोडंसं लोकांनी शांत राहील, आणि त्यानंतर उठला की मग त्याच्यासोबतच खेळायचं आहे, त्याला भरवायचं आहे. सो चला तर साफ करून घेते, जास्त वेळ वाया घालवत नाही आहे, कारण मग जास्त बोलत राहिली तर मग आवाज आणि आयश पण उठेल. तर मग चला, इथे मी चप्पलांचं जे कबाड आहे ते साफ करून घेते आहे. आणि ही जी कबाड मी घेतली होती, रिसेंटलीच घेतली, लॉकडाऊन व्हायच्या अगोदर घेतली होती, कारण खूप सारं सामान पण झालं होतं, चपलासुद्धा झाल्या होत्या, त्यामुळे मग कुठे ठेवायचं असा प्रश्न पडायचा, म्हणून मी घेतली होती. आणि हलकी आहेत, हे जे लाकूड वगैरे दिसतं आहे ते चांगलं नाही आहे, पण घेतलं होतं का तर सामान बाहेर दिसत होतं, घाण दिसत होतं, येणा जाणारी माणसांना ते दिसायला विचित्र दिसायचं, म्हणून मी हे कबाड घेतली होती. तर त्याच्यामध्ये असं व्हाईट व्हाईट कलरचं ना नेहमी असं काहीतरी भुसा वगैरे तयार होतो, बघू शकता तुम्ही, हे सगळं व्हाईट व्हाईट येतं. आणि असं थंड वातावरण झालं ना की मग ते अजून कुबट कुबटसारखं वास येतो, तर असं वाटलं की उगाचच घेतली, किंवा ते स्टीलचे रॅक्स वगैरे असतात ना चपलांसाठी, ते घेतले असते तर बरे झाले असते. तर ह्या कबाडांमुळे मग काय होतं, झुरलं होतात आणि काही ना काहीतरी असं होऊन जातो, आणि एवढा कुबड वास मारतो तो विचारू नका. ही ते चप्पल्स वगैरे आहेत तर त्या काढून मी घेतलेल्या आहेत, आणि ओला फडका नाही आहे, थोडासा दमटच फडका आहे, त्याने मी पुसून घेते आहे, कारण ओला फडका लावला ना तर ते लगेच सुकत नाही, आणि मग ते ना त्यांना वास पकडतो. तर असं काहीतरी ते फर्निचरचं मटेरियल आहे, घ्यायचं होतं म्हणून घेतलं होतं. तर आता ते मी क्लीन करून घेते आहे, आणि जेवढं पण त्यातलं सामान जे आहे ते पण मी पुसून घेते, जसं दीपकचे शूज वगैरे आहे त्याच्यावरती धूळ बसते, आता ते आतमध्ये आहे तर धूळ कशी बसते हाच मला प्रश्न पडतो. पण काय झालं की 4-5 महिन्यापासून ना की बाहेर बिल्डिंगची वगैरे कामं चालू होती ना, त्याच्यामुळे धूळ वगैरे सगळं घरात बसायची, तर अजूनच घर घाण व्हायचं, तर टाईम नव्हता मिळत की बाबा मी आत्ता साफ करेन, उद्या साफ करेन, कारण की हे ब्लॉक करणं किंवा घरचं काम हे ते वगैरे बऱ्याच टाईम निघून जायचा. आणि मग म्हटली चला विचार केला होता की आज साफ करूया, 2-3 महिन्यापूर्वी केलं होतं आणि मी एकदा दाखवलंसुद्धा होतं, पण आता करते. आणि आता सगळं मी इथे क्लीन केलं आहे, इवन सुकलंसुद्धा ते, आणि त्यानंतर जे काही चप्पल्स वगैरे आहेत माझ्या कमी आहेत, पण दीपकच्या जास्त आहेत, कारण माझ्या लगेच तुटतात, त्याच्यामुळे मग मी साठवून ठेवत नाही, मला नेमक्याच रेग्युलर घालण्यासाठी आणि कुठे फंक्शनला गेलो तर घालण्यासाठी अशी चप्पल आहे माझ्याकडे, सँडल्स. आणि एका साईडला मी जे बॅग्स असतात, जे प्लास्टिकच्या कॅरी बॅग असतात किंवा कापडाच्या, त्या इथे ठेवलेलं आहे. तो आतून जे होतं ते माझं सगळं क्लीन करून झालं आहे, आणि मागून मी सगळं काढलं आहे, तर बघू शकता एवढी घाण होती, आणि पाल वगैरे मध्यंतरी होत्या आलेल्या होत्या, तर त्यासुद्धा फिरायच्या वगैरे ना, तर एवढं घाण झालं होतं, तर बघूनच एकदम धूळधूळ झालं होतं, आणि मला त्रास व्हायला लागला होता, कारण डस्ट वगैरे झालीच होती. तर लक्षात नाही आलं की तोंडाला फडका बांधायचा, आणि मी सुरुवात केली, त्यानंतर मला कळालं जेव्हा शिंका वगैरे यायला लागल्यात तेव्हा मला कळालं की तोंडाला फडका लावला असतं तर बरं झालं असतं. तर मी इकडनं झाडून घेतलेलं आहे, आणि जे काय होतं पुसून पण घेतलं होतं. कधी कधी आयश सुसू पण करतो फ्लोअरवरती, तर ते कसं पाणी कळत नाही की कधी बाबा तो कबाडाच्या जवळ असेल तर तिकडनंसुद्धा आतमध्ये शिरतं. सो 2-3 वेळा झालं होतं. तर आता तिकडचं कबाड होतं माझं साफ झालं आहे. आता हे जे टी व्ही बेस आहे तो पण मी साफ करून घेते आहे, त्याच्यावरती जे काही सामान वगैरे आहे ते काढून घेते. खूप सारं सामान झालं आहे, मला असं वाटलं की उगाचच मी एवढं सामान घेतलं गरज नसताना, तेव्हा वाटायचं की गरज आहे गरज आहे, पण आता कानाला खडा लावला आहे की कुठल्याही प्रकारची एक्स्ट्रा वस्तू अजिबात घेणार नाही, जोपर्यंत स्वतःचं घर होत नाही, जोपर्यंत स्वतः सगळ्या गोष्टी आपण मॅनेज करू शकत नाही, तोपर्यंत एक्स्ट्रा ऑर्डिनरी खर्च किंवा
एक्स्ट्राऑर्डिनरी वस्तू आणायच्या नाही आहेत. तर हे सगळं बघू शकता किती घाण आहे, हे आठवड्यानी त्याच्यावरती घाण बसतेच. हा प्लॅटफॉर्म माझा नेहमी रोज पुसण्याचा असतोच असतो, आठवड्यातून एकदा. पण आत्ता बघा, माझं मागचं जो हे आहे ते मी कधीच क्लीन केलं नव्हतं, तर ते आज मागून झाडून सगळं करते. बघू शकता किती धूळ झालेली होती आणि पंखा पण चालू होता, लक्षात येत नव्हतं कारण एवढं घाण वाटत होतं. असं वाटत होतं हे कधी करते आणि मी कधी साईडला होते असं झालं होतं. तर सगळं मी साफ करून घेते आहे आणि ते प्रॉपर असं ना झाडलं की त्याचे धूळ उडतं, तर ते प्रॉपर बसत नाही, जिकडे तिकडे हवेने उडत होते, मग अजून डबल काम होत होतं. तर मग मागचं मी साफ करून घेते आणि एवढी थकून गेली होती की मला जे तो टी व्ही बेस आहे त्यातलं आतलं जे सामान आहे कपाट आहे ते काढायला म्हणजे हे झालं होतं, त्रास झाला होता. म्हणून म्हटली की आज सगळं नको करूया, थोडं थोडं जेवढं जमतं आहे ना तेवढंच करूया, नाही तर मी स्वतः आजारी पडून जाईल. हे सगळं साफसूफ करत असताना मला आवडतं साफसफाई करताना, पण तेवढी बॉडी कव म्हणजे आपल्याला पिकअप देत नाही की हे सगळंच करू शकतेस. आणि मी एकटी असल्यामुळे मला या सगळ्या गोष्टी मॅनेज करणं खूप कठीण जातं, म्हणून जेवढं जमतं आहे तेवढं मी करते. हे कपाट आहे किंवा हा जो टी व्ही बेस आहे दर 2-3 दिवसांनी मला असा वरून वरून पुसावाच लागतो, कारण बाहेरून सगळी धूळधूळ सगळं येत असतं. आणि हे सुद्धा सेम मटेरियल आहे, एकदम हलक्यातलं मटेरियल आहे जो आम्ही घेतला होता, कारण ह्याच्यामध्ये शोकेशची वगैरे सामान खूप आलं होतं. लोकं वगैरे कोणी ना कोणीतरी काही गिफ्ट्स वगैरे देत असायचं, काचेचं वगैरे काही ना काहीतरी, मग ते असून जायचं. म्हणून मी ती वस्तू घेतली आणि एकदा का कपाट आली ना तर काही ना काहीतरी वस्तू घ्यायची इच्छा व्हायची. मग ते गरज नसताना सुद्धा माझ्याकडे आलेल्या आहेत, तर मग मला त्या सगळ्या काढायच्या आहेत आणि ह्याच्या पुढे घेणार नाही जोपर्यंत स्वतःचं घर, स्वतःचं काहीतरी जागा, स्वतःचं असं होत नाही तोपर्यंत वस्तू घेणार नाही, कारण रेंटने वगैरे राहतो. तर मग हे सगळी हलवाहलव करावी लागते, सगळं घेणं, त्यात नुकसान होणं, पैशाचा खेळ, ह्या सगळ्या गोष्टी होतात. तर ह्याच्यापुढे ह्या वस्तू अशा घेणारच नाही, कारण की अजून 2-3 वर्षे जातील स्वतःचं घर घेण्यासाठी. आणि जे पण माझ्याकडे फर्निचर आहे ते सगळं सेकंड हँड आहे, त्यामुळे वाटत होतं की एवढ्या मोठ्या घरामध्ये काहीतरी असावं फर्निचर, एवढं मोठं घर आहे तर मोकळं कशाला पाहिजे. मग जसं सामान येत गेलं तसं मग त्यामध्ये सामान ठेवण्यासाठी दुसरं सामान येत गेलं असं झालं. म्हणून बघू शकता मी सगळं क्लीन केलेलं आहे आणि जे टी व्हीच्या खाली जे सामान दिसतंय ते पण असं रेग्युलर लागणारच आहे. बघू त्यातलं काही नको असेल तर मी काढून टाकेन. आणि जी कपाटं दिसत आहेत आतली ते सुद्धा मी उद्या करेन, कारण आत्ता माझ्याकडे तेवढी ताकद नाही, कारण एवढी घाण वगैरे झाली होती प्लस लादी एवढी असा भुसा झाला होता की मला पुसून घ्यायची आहे. तर मी आता ते सगळं साफसूफ करून घेते आहे आणि जवळपास एक तास होत आला होता. मला वाटते की आता आयश थोड्या टायमाने उठेलच, त्याच्या अगोदर सगळं मला हे कवर करायचं आहे, कारण तो एकदा उठला की मला काहीच करायला मिळणार नाही. आणि पहिली लादी पुसून घ्यायची, कारण पूर्ण डस्ट डस्ट झालं होतं, तर ते सुद्धा क्लीन करून घ्यायचं आहे मला. आणि लागलीच मी बाहेरचा जो प्लॅटफॉर्म आहे तो पण मी झाडून घेते. झाडूवाल्या मावशी करून गेल्या तरी पण मला ती सवय आहे, त्यामुळे मी ते करते आहे. तर जरा आता फ्रेश वाटतंय, पॉझिटिव्ह फील वाटतंय की बाबा घरामध्ये थोडंफार खाऊ दे. मी साफसफाई केलेली आहे, साफसफाईला सुरुवात केली आहे, आता रोज थोडं 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 मी करत जाईन आणि जेवढं जमेल तेवढं करेन. तो मी जो प्लॅटफॉर्म होता तो मी मंगळवारी हळदीचं लेपण केलं होतं, ते पुसायचं राहिलं होतं, तर मी ते पुसूनही घेते आहे. आणि इकडचं जे हे केलं होतं साफ केलं होतं तर ते पूर्ण धुळधूळ झाली होती, म्हणून मी कटका मारून घेते, कारण जोपर्यंत ते लादी पुसून होत नाही ना तोपर्यंत फ्रेश फील होणार नाही, कारण की पायाला मग ते डस्ट डस्ट लागल्यासारखं फील होईल. आणि जे मी कपडे धुतले होते ते वाळत घातले आहेत. सो आत्ता माझी तिकडचे पूर्ण क्लीन झालं आहे, बघू शकता किती छान मी क्लीन केले. आता हे कपडे काय काय आहेत ना जे अयाश यूज करत नाही तर ते मी बेडमध्ये टाकेन, बाकी यातल्या काही छोट्या छोट्या गोष्टी नको असतील तर त्या मी अशाच चालता फिरता काढेन. कपडे पण तिथे सुकायला लावलेत कारण मी आता इथे एडिटिंगला बसेनच, तर मग पंखा फास्ट ठेवला आहे तर ते सुकतील. आणि आयशच्या इथे पंखा कमी ठेवला आहे त्याच्यामुळे, आणि आयश आता अर्धा तासामध्ये उठेलच मला असं वाटतं आहे. त्या अगोदर मी सगळी माझी कामं होती ती करून घेतली, कारण मला अजून जास्त सफाई काढून घ्यायचं नव्हतं. आणि आता हे जो हे जे कपाड आहे ह्यातलं उद्या मी करेन जसं जसं टाईम मिळेल, कारण की गणपती बाप्पा येण्यासाठी 7-8 दिवस उरलेले आहेत, तर छोट्या छोट्या पार्ट्समध्ये जे जे मला क्लीन करायला मिळेल ते मी क्लीन करेन. आणि आयशची तब्येत ठीक नसल्यामुळे मला एकदम सगळं होणार नाही आणि मग मी पण आजारी पडेन, कारण जेव्हा आयशला बरं असतो ना तेव्हा तो मला चिपकून चिपकून असतो ना, तर मला पण थोडासा विकनेस येतोच येतो. आणि मग घराच्या साफसफाईकडे अजिबात लक्ष जात नाही. मग म्हणून म्हटली चला जेवढं जमतंय थोड्या थोड्या पार्ट्समध्ये करूया. तर थोडे दिवसानंतर मग मी किचनचं डीप क्लीन करेन, दीपक असेल तेव्हा बेडरूमचं करेन, कारण बेड वगैरे सरकून काढावं लागेल. आणि हॉलचं हळू मी करणारच आहे. तर मग चला व्हिडिओ इथेच एंड करते.
आणि बघू आयुष्याला जर जास्तच बरं वाटलं म्हणजे ताप वगैरे जर झाला तर डॉक्टरकडे नाही तर नॉर्मल व्हायरल आहे म्हणून त्याचं प्रिस्क्रिप्शन्स आहेच डॉक्टरने दिलेल्या, तर त्या फॉलो करेन मी. तर मग चला हे तुमच्याशी शेअर करायचं होतं. तुम्हाला खरंच माझे व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज 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 चॅनलला सबस्क्राईब करा, सपोर्ट करा प्लीज मैत्रिणींनो, आणि मला तुमच्यातली बनवून घ्या. खूप लोक बघत आहेत व्हिडिओ पण सपोर्ट नाही करत, सबस्क्राईब करत नाही माझ्या चॅनलला. तर मग चला पुन्हा भेटू अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत मस्त राहा, काळजी घ्या, आनंदी राहा आणि तुम्हाला जे हवं ते करा. बाय. आयान शुक्ला, बाय.